आमदार बच्चू कडू यांनी अचानक दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला भेट दिली. तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या असता गेल्या 3 महिन्यांपासून लाभार्थ्यांना रेशन कार्ड दिलं गेलं नसल्याने सेवा हमी कायद्यांतर्गत पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. बुधवारी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान अचानकच नव्याने झालेले राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोटला जात असताना अचानक दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला भेट दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेतला व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना त्यांच्या सहकार्याने काही समस्या असल्यास, विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास पुढे यायला सांगितलं. तेव्हा तहसीलदार योगेश देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या विविध कार्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यास सांगितलं व त्यानुसार तहसील सभागृहामध्ये कर्मचारी उपस्थित होते. पुरवठा विभागातील तक्रारीवरून सेवा हमी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करणं गरजेचं असून त्याच कायद्यांतर्गत जिल्ह्यात पहिली कारवाई पुरवठा विभागातील प्रमोद काळे व सपना भोते यांच्यावर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले. मी येताना दर्यापूरून येत होतो आणि तिथे तहसीलमध्ये गेलो. अचानक माझी भेट दिली आणि भेट घेताना पवार नावाचे वृद्ध शेतकरी जे पारधी समाजाचे होते ते तिकडे आले आणि त्यांनी मला लगेच कंप्लेंट सांगितली की गेल्या मी 1 वर्षापासून अंत्योदयमध्ये माझा कार्ड मिळावं याच्यासाठी मी प्रयत्न करतो पण ते कार्ड भेटत नव्हते. आणि मग ते लगेच तहसीलदाराकडे मी ते सगळं पाहिलं तर कागदपत्र फाईल पाहिली तेव्हा 1 वर्षापासून त्याच्यावर काहीच कारवाई झाली. जेव्हा आम्ही कायदा असं म्हणतो का 7 दिवसाच्या वर फाईल ठेवल्या जात असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल तर त्याच्या 7 दिवसाच्या वर त्याचं फाईल ठेवूच नाही. ठेवली तर शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई आपण केली. मी महाराष्ट्रातल्या या कारवाईच्या निमित्तानं सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्याला सांगतोय, ते कलेक्टर असू दे का सचिव असू दे, सेवा आम्ही कायद्याचं पालन झालं नाही तर बच्चू कडूसोबत सामना घ्यावा लागेल. तुमच्यावर कारवाई होईल जशी 353 आमच्यावर कारवाई होते तसा सेवा आम्ही कायद्याचा वापर सुद्धा आता ताकदीनं झाल्याशिवाय राहणार. त्यांच्या समवेत छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, अंकुश जवंजा, शंभू मालठाणे, निशिकांत आदी कार्यकर्ते सहभागी होते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत बोलून संबंधित कर्मचाऱ्याला सूचना देण्याचं सांगितलं. अमोल कंटाळे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.